हाय फ्रेंड्स, इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे ज्युनियर ऑफिस असिस्टंट पदाच्या 35 जागांसाठी भरती. द इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड इज वन ऑफ 9 युनिट्स अंडर द सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मेंटेनिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. एमिनी रत्न कॅटेगरी सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस कंपनी एवोली ओन्ड कंपनी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इंडिया सिक्युरिटी प्रेस रिक्वायरमेंट 2018 फॉर 35 ज्युनियर ऑफिसर असिस्टंट पोस्ट. याअंतर्गत टोटल 35 जागा आहेत. पदांची नावे: ज्युनियर ऑफिस असिस्टंट, यामध्ये UR 17, OBC साठी 8, SC 7, ST 3, आणि टोटल अशा 35 जागा. शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदवीधर, तसेच संगणक ज्ञान, तसेच इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट अथवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट. वयाची अट: 2 मे 2018 रोजी 18 ते 28 वर्षे, SC ST 5 वर्षे सूट आणि OBC 3 वर्षे सूट. नोकरीचे ठिकाण नाशिक. फी जनरल आणि OBC साठी 200 रुपये, SC ST अपंग माजी सैनिक यांच्यासाठी फी नाही. परीक्षा मे अथवा जून 2018. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2018 आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि स्टार्टिंग डेट आहे 3 एप्रिल 2018. डिटेल अबाउट ॲडव्हर्टाइजमेंट: द इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ऑफिस असिस्टंट अँड डिटेल इन्फॉर्मेशन इज गिवन बिलो. नेम ऑफ द पोस्ट अँड लेवल, स्केल ऑफ पे, नंबर ऑफ पोस्ट, क्वालिफिकेशन ॲज ऑन 2/5/2018 and age limit as on 2/5/2018. And important, the above indicated vacancies are tentative and may be changed as per requirement of company. या ठिकाणी काही नोट देण्यात आले आहेत, त्या तुम्ही एकदा वाचून घ्या. अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल ॲज अंडर, यामध्ये कॅटेगरी आणि रिलॅक्सेशन इन एज यांचा तपशील देण्यात आलेला आहे, ते तुम्ही वाचून घ्या. आणि महत्त्वाचं असं की फॉर ऑर्थोपेडिकली हँडिकॅप कॅन्डिडेट डिसॅबिलिटी शुड नॉट बी इन आयदर हँड, व्हिज्युअली इम्पेअर्ड कॅन्डिडेट्स आर नॉट इलिजिबल टू अप्लाय फॉर द अबाव मेन्शन पोस्ट. या ठिकाणी एक्झामिनेशन फी विषयीची माहिती देण्यात आली आहे. आणि पुढे सिलेक्शन प्रोसेस फॉर ज्युनियर ऑफिस असिस्टंट याविषयीची माहिती आहे. तर यामध्ये देर इज नो इंटरव्ह्यू फॉर द सिलेक्शन ऑफ द पोस्ट, आणि बाकीची माहिती या ठिकाणी वाचून घ्या. आणि पुढे आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट यांच्यासाठी टेस्ट टाईप, नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड मॅक्झिमम मार्क्स अँड ड्युरेशन. तर यामध्ये लॉजिकल रिझॉनिंग, नंबर ऑफ क्वेश्चन 40 आणि मॅक्झिमम मार्क्स 40. तर जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, कम्प्युटर नॉलेज अँड न्युमेरिकल ॲबिलिटी यांच्यासाठी सेम नंबर ऑफ क्वेश्चन 40 याप्रमाणे आणि मॅक्झिमम मार्क्स 40 याप्रमाणे. तर यासाठी ड्युरेशन आहे 120 मिनिटाचा आणि द टेस्ट विल बी इन बिलॉन्ग्युअल फॉर्म दॅट इज हिंदी अँड इंग्लिश लँग्वेज एक्सेप्ट द इंग्लिश लँग्वेज सेक्शन विच विल बी अवेलेबल ओनली इन इंग्लिश. या ठिकाणी काही विशेष माहिती. यामध्ये कट ऑफ मार्क्स रिक्वायर्ड टू कन्सिडर ऑन ऑर्डर ऑफ मेरिट्स फॉर डिफरंट कॅटेगरीज ऑफ कॅन्डिडेट्स आर ॲज अंडर: जनरल कॅटेगरी 55%, OBC कॅटेगरी 50%, SC और ST कॅटेगरी 45%. अँड नेक्स्ट आहे, देर इज नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इन दिस एक्झाम. अँड पुढे याप्रमाणे आहे, द ॲप्लिकंट आर रिक्वेस्टेड टू कीप चेकिंग द कंपनीज वेबसाईट दॅट इज ISPNASIC.SPMCIL.com फॉर एनी चेंज इन द एक्झामिनेशन डेट्स. याप्रमाणे या ठिकाणी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे, तर ही तुम्ही एकदा वाचून घ्या. डाउनलोड ऑफ कॉल लेटर याविषयीची माहिती आहे. या ठिकाणी ॲप्लिकेंट्स हू हॅव रजिस्टर्ड ऑनलाईन विल बी अलाउड टू डाउनलोड ऑनलाईन कॉल लेटर्स फॉर द टायपिंग स्किल टेस्ट और ऑनलाईन एक्झामिनेशन ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन फर्निश्ड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन. नो डिटेल सिक्युरिटी ऑफ ॲप्लिकेशन विल बी कॅरीड आउट ॲट द टाईम ऑफ इश्युईंग कॉल लेटर्स ऑनलाईन. द कॉल लेटर कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम द कंपनीज वेबसाईट दॅट इज ISPNASIC.SPMCIL.com. वन्स द ॲप्लिकंट क्लिक द रिलिव्हंट लिंक, ही ऑर शी कॅन ॲसेस द विंडो फॉर कॉल लेटर डाउनलोड.
तर याप्रमाणे आपण कॉल लेटर डाउनलोड करून घेऊ शकतो. आणि पुढे काही माहिती आहे ॲप्लिकेंट्स रिपोर्टिंग लेट फॉर टायपिंग स्किल टेस्ट और ऑनलाईन एक्झामिनेशन, यामध्ये जर आपण लेट पोचलो तर आपल्याला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील, त्याविषयीची माहिती या ठिकाणी आहे, ते तुम्ही एकदा वाचून घ्या. हाऊ टू अप्लाय याविषयीची माहिती पाहूया. ॲप्लिकेंट्स आर रिक्वेस्टेड टू फॉलो द डिटेल्ड प्रोसिजर और गाईडलाईन्स ॲज इंडिकेटेड बिलो. फर्स्ट आहे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन प्रोसिजर अँड देन पेमेंट ऑफ फी प्रोसिजर, गाईडलाईन फॉर फोटोग्राफ अँड सिग्नेचर स्कॅन अपलोड अँड नेक्स्ट ऑदर गाईडलाईन. अँड ॲप्लिकेंट्स कॅन अप्लाय ऑनलाईन ओनली फ्रॉम 3/4/2018 to 2/5/2018 अँड नो ऑदर मोड ऑफ ॲप्लिकेशन्स विल बी ॲक्सेप्टेड. अँड इम्पॉर्टंट पॉईंट्स टू बी नोटेड बिफोर रजिस्ट्रेशन, या ठिकाणी काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत, त्या तुम्ही वाचून घ्या. आणि रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन प्रोसिजर याविषयीची माहिती आहे आणि वेबसाईट ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर ती पाहून घ्या. पेमेंट ऑफ फी प्रोसिजर दॅट इज अ ऑनलाईन मोड. तर यामध्ये द ॲप्लिकेशन फॉर्म इज इंटिग्रेटेड विथ द पेमेंट गेटवे अँड द पेमेंट प्रोसेस कॅन बी कम्प्लीटेड बाय फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन्स. तर यामध्ये आपण द पेमेंट कॅन बी मेड बाय युझिंग डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स और मोबाईल वॉलेट्स. अँड महत्त्वाचं असे, प्लीज नॉट नोट दॅट इफ द सेम कॅन नॉट बी जनरेटेड ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मे नॉट हॅव बीन सक्सेसफुल. गाईडलाईन्स फॉर फोटोग्राफ अँड सिग्नेचर स्कॅन अँड अपलोड इन केस द फेस इन द फोटोग्राफ और सिग्नेचर इज अनक्लिअर अँड द ॲप्लिकेशन कॅन बी रिजेक्टेड. ॲप्लिकेंट मे एडिट द ॲप्लिकेशन अँड रीअपलोड द फोटोग्राफ और सिग्नेचर इन सच केस. तर यामध्ये फोटोग्राफ इमेज, सिग्नेचर इमेज आणि डायमेन्शन्स अँड स्कॅनिंग द फोटोग्राफ अँड सिग्नेचर याविषयीची महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे, ती तुम्ही एकदा वाचून घ्या. यामध्ये द कंपनी रिझर्व्ह द राईट टू कॅन्सल द ॲडव्हर्टाइजमेंट फुल्ली ऑर पार्टली ऑन द ग्राउंड अँड सच डिसिजन ऑफ द कंपनी विल बी डिस्प्लेड ओनली ऑन द कंपनीज वेबसाईट दॅट इज ISPNASIC.com, SPMCL.com. इट विल नॉट बी इंटिमेटेड टू द ॲप्लिकंट्स इंडिव्हिज्युअली. तर याप्रमाणे आपण या ठिकाणी असणाऱ्या पदाविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तर या पदासाठी आपणास शुभेच्छा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद, ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या. थँक्यू.